धावपळीच्या जीवनामध्ये मौखिक आरोग्याकडे पुरेसं लक्ष दिलं जात नाही. अनेक आजारांचं मूळ मौखिक आरोग्यामध्ये असून याबाबत व्यापक जनजागृतीची गरज आहे. मुलांमधील आरोग्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होऊ न देता निरोगी मूल हसर मूल असा उपक्रम हाती घेण्याचं आवाहन स्फूर्तिदायिनी महिला संघटनेच्या अध्यक्षा मनीषा घुले यांनी केलंय. आणि निष्पाप मुलं यांची काहीतरी सेवा करावी असं माझे बरेच दिवसापासून म्हणत होतं आणि तो दिवस उगवला. आज मी फार आनंदात आहे. माझे स्फूर्तिदायिनी महिला संघटनेला 5 वर्ष पूर्ण झालेत 8 मार्चलाच. आणि त्या दिवशी मला हा कार्यक्रम घ्यायचा होता, पण बरेचसे कार्यक्रम असल्यामुळे तो कार्यक्रम मला घेता आला नाही. मला काही जास्त ओळख नव्हती माझी, पण कुठे काय काम करायचं हे मार्गदर्शन ह्या सर्व प्रेसच्या टीमनी मला दिलं. आणि आत्ताच मागच्याच महिन्यात मला भाजपा शहर उपाध्यक्ष म्हणून मोनिकाताईंनी माझी दखल घेतली आणि त्यांच्या मार्गदर्शनाने मी हा कार्यक्रम घेतला. माझ्या स्फूर्तिदायिनीच्या सर्व महिला सदस्यही माझ्या बरोबर आहेत. आणखी त्या वाढत आहेत, संख्या वाढत आहे स्फूर्तिदायिनीची. आणि मी असे उपक्रम वेळोवेळी घेणार आहे. पत्रकारांनीही मला असं सहकार्य करावं. आणि विशेषतः ज्योतिताई ही खरंच सामाजिक कामं जी करते ते मला माहीत नव्हतं, ते यावर्षी माहिती झालं. आणि तिचं जे काम आहे ते दखल घेण्यासारखं आहे. यशवंतराव चव्हाण डेंटल यांचे सर्व आलेले विद्यार्थी नाही राहिले, ते आता डॉक्टर झाले, त्यांचंही मी स्वागत करते. पाथर्डी येथील विद्यालयामध्ये महिला संघटना आणि नगरच्या यशवंतराव चव्हाण डेंटल कॉलेजच्या संयुक्त विद्यमानं सर्व विद्यार्थ्यांचं मौखिक आरोग्य तपासणी, पेस्ट आणि ब्रश मोफत वाटप आणि आरोग्य जागृती मार्गदर्शन या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. याच्या उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या ज्योती शर्मा, संतोषी चातुर, सविता मुळे, डॉक्टर प्रतीक्षा घुले, विद्यालयाचे संस्थापक नंदकुमार डाळिंबकर, प्राध्यापक निखिल बोंबले आदींसह मान्यवरांची व्यासपीठावर हजेरी होती. विद्यालयामधील सर्व 80 मुकबधीर अपंग विद्यार्थ्यांची तपासणी करून गरजूंवर मोफत उपचार करण्यात आले. आमदार मोनिका राजळे यांनी समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य देऊन सर्वच कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केलं असून आगामी काळामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जाईल असंही घुले यांनी सांगितलंय. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्रदीप भोसले यांनी केलं तर आभार प्रतीक्षा घुले यांनी मानले. अमोल कांक्रियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी.